नमस्कार, मी स्मिता यादव. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूयात काही विशेष घडामोडी. श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज पायी दिंडी सोहळा कुपवाड येथून 9 वर्षापासून आषाढी एकादशीसाठी रवाना होतो. हा पायी दिंडी सोहळा 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हा चालणारी दिंडी आज 9व्या वर्षाची आहे. 9व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे. हा आमचा 6 दिवसाचा प्रवास आहे. 6व्या दिवशी मुक्कामी आम्ही पंढरपूर मध्ये राहतो. काही नाही, आम्ही पायी दिंडी जाणार. मुक्काम करत आम्ही पंढरपूर मध्ये पोहोचणार. भक्त निवास घेतलेला आहे, त्या ठिकाणी आमचे गेलेले वारकरी तिथं मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी एकादशीचा कार्यक्रम करतील आणि आपलं भजन कीर्तन ज्येष्ठ समाजसेवक शहाजीराव सातपुते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा दिंडी सोहळा कुपवाड शहरातील प्रमुख मार्गावरून पंढरपूरकडे रवाना झाला. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश वनकडे, संजय वनकडे, तानाजी वनकडे, जनार्दन वनकडे, दिलीप तांबडे, भारत कांबळे, त्याचप्रमाणे रोहिदास समाजातील समाजबांधव, टाळकरी, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुकाराम.